राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येवला तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येसाठी 10 गणांसाठी दिनांक 28 जुलै रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या बैठक हॉलमध्ये आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी तथा देखरेख अधिकारी ज्योती कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार प्रमोद हिले यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. येवला तालुका पंचायत समिती गण आरक्षण एकूण 10 गणांसाठी सर्वसाधारणसाठी 5 जागा असून महिलांसाठी 5 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय. यामध्ये सर्वसामान्यांसाठी पाटोदा, गवणगाव, चिंचोडी, खुर्द हे गण असून तसेच सर्वसाधारण महिलांसाठी राजापूर, अंदरसूल, मुखेड गण आरक्षित झाले तर नगरसूल नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असून धुळगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे. तसेच सावरगाव गण अनुसूचित जमाती महिलांसाठी तर उंदीरवाडी गण अनुसूचित जातींसाठी राखीव झालाय. याबाबत तहसीलदार प्रमोद हिले यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी नागरिक पत्रकार उपस्थित होते. स्टार टू महाराष्ट्रसाठी साकीर शेख येवला. पंचायत समिती येवला सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत आज दिनांक 28/7/2022 रोजी तहसील कार्यालय येवला येथील बैठक हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठक सभेसाठी माननीय ज्योती कावरे मॅडम उपविभागीय अधिकारी येवला या देखरेख व नियंत्रण अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. या ठिकाणी पदाधिकारी होते, उमेदवार होते, नागरिक होते आणि पत्रकार बंधू होते. या सर्वांच्या समोर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्याद्वारे आम्ही ही सोडत काढलेली आहे. त्या सोडतीचा अंतिम तक्ता जो आहे किंवा अंतिम जी वर्गवारी आहे ती आपल्याला मी वाचून दाखवतो. एकूण येवला तालुक्यातील पंचायत समितीमध्ये 10 गण होते. या 10 गणांमध्ये त्याचं आरक्षण अशा पद्धतीनं आहे, एक जागा ही अनुसूचित जातीसाठी आहे, एक जागा अनुसूचित जमातीसाठी आहे, 2 जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहेत आणि 6 जागा ह्या सर्वसाधारण आहेत. आणि याच्या 50% महिलांचं आरक्षण असल्याकारणाने एकूण 10 जागांपैकी 5 जागा ह्या महिला आरक्षण म्हणून आपण घोषित केलेल्या आहेत. तर त्याचा अंतिम जो निकष आहे, अंतिम जी परिस्थिती आहे ती आपल्यासमोर सांगतो. पाटोदा गण आहे हा सर्वसामान्यासाठी राखीव झालेला आहे, सर्वसामान्यासाठी आहे. धुळगाव गण आहे तो BCC म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झालेला आहे. सावरगाव गण हा अनुसूचित जमाती म्हणजे ST महिलांसाठी राखीव झालेला आहे. नगरसूल हा जो गण आहे BCC म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. राजापूर गण हा जनरल महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. गवणगाव गण हा जनरलसाठी झालेला आहे. अंदरसूल गण जनरल महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. उंदीरवाडी गण SC म्हणजे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेला आहे. चिचोंडी खुर्द हा गण जनरलसाठी आहे आणि मुखेड हा जो गण आहे हा जनरल महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. अशा प्रकारे 10 गण आहेत, त्यापैकी 5 महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. 2 गण आहेत, एक SC आहे, एक ST आहे आणि 2 गण OBC आरक्षित झालेले आहेत. अशा प्रकारे 4 गण आरक्षित आहेत आणि 6 गण सर्वसाधारण आहेत. त्या 6 3 सर्वसाधारण महिला आहेत आणि अनुसूचित जातीपैकी अनुसूचित जमातीपैकी 1 महिलांसाठी गेलेला आहे आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाचा 1 महिलांसाठी गेलेला आहे. अशा प्रकारे 5 महिलांसाठी गण आरक्षित झालेले आहेत आणि एक अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात पारदर्शक पद्धतीनं ही सोडत आम्ही जाहीर केलेली. काही नागरिकांनी यामध्ये शंका विचारल्या, त्यांच्या शंकाचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे आता कुणाचंही याच्याबद्दल साशंकता नाही, कोणतेही माझ्या प्रश्न नाही. आता पुढील निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.